तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR हे आषाढी एकादशीला पांडुरंगांच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. येताना 500 गाड्यांचा ताफा घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळासह दाखल होणार आहेत. संपूर्ण हिंदुस्थानातील भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरात आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. हजारो महिलांची पायी वारी करत वारकरी पंढरपुरात दाखल होतात. तासनतास उन्हात पावसात उभे राहून पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. अशा प्रसंगी तेलंगणाहून पंढरपुरात अख्ख्या मंत्रिमंडळासह येणाऱ्या मुख्यमंत्री KCR यांना VIP दर्शन देणे म्हणजे वारकऱ्यांवर अन्याय आहे अशी भूमिका हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे यांनी घेतली. जय श्रीराम. मी रवी सिद्धराम गोणे, हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख. आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले, इथे असं आहे की तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय KCR साहेब पंढरपुराच्या दर्शनासाठी येत आहेत महाराष्ट्रात. त्यांच्या 300 गाड्यांचा ताफा, अख्खा मंत्रिमंडळ, त्यांचे 2-400 प्रमुख प्रतिनिधी हे सगळे दर्शनासाठी येत आहेत. त्यांच्या दर्शनामुळं वारकऱ्यांना, त्यांच्या VIP दर्शनामुळं वारकऱ्यांना त्रास होता. जो वारकरी रात्रंदिवस आपला शेती व्यवसाय सगळं सोडून दर्शनासाठी पंढरंगाच्या भक्तिभावाने दर्शनासाठी येतात, तर त्या वारकऱ्यांना त्रास होता कामा नये. यांच्या VIP दर्शन असेल देऊ नका. आम्हाला विनंती, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की यांना VIP दर्शन देऊ नका. यांच्या VIP दर्शनामुळे वारकऱ्यांना त्रास होतो. जो वारकरी 40-40 तास दर्शनासाठी थांबतो, 1-1 महिना त्यांनी चालत येतात, ते करावं म्हणजे VIP दर्शनाचे हकदार आहेत. त्यांच्यासाठी आणि वेपील आपल्या वारकऱ्यांसाठी त्रास होता कामा नये.